भडगाव तालुक्यातील कर्मवीर तातासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्था भडगाव संचलित गोपीचंद पुणा पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या आदेशान्वये महाविद्यालयात लसीकरण शिबिर आयोजित करून आज संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून चालू असलेल्या या लसीकरण शिबिरात आतापर्यंत जवळपास 507 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे. यावेळी प्राचार्य सुनील पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार हे देखील उपस्थित होते. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने तसेच कोरोना नियमाचे तंतोतंत पालन करून सदर लसीकरण करण्यात येत असून अजून 4 ते 5 दिवस हे लसीकरण चालू राहणार आहे. या लसीकरणास प्राथमिक आरोग्य केंद्र घुडे तालुका भडगाव येथे डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर दीपक पाटील, किशोर महाजन, दयावंती बाबळे, ज्ञानज्योती भांडारकर, राहुल जाधव, पूनम पाटील, उषा पवार यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे. प्राचार्य सुनील पाटील, पर्यवेक्षक अनिल पवार तसेच प्राध्यापक आर ए पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असलेल्या शिबिरात महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर, बंधू भगिनींचं सहकार्य राहिलं आहे. लसीकरण चाललेले आपल्या कॉलेजमध्ये, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आज आमच्या गोपू पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोळगाव येथे शासनाच्या आदेशान्वये आपण लसीकरणाचा कार्यक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या पुढे येणाऱ्या 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या दृष्टिकोनातून ही लसीकरण आपण राबवत आहे. आबासाहेब, आपण आपलं मत व्यक्त करा. लसीकरणामुळे विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच जी परीक्षा आहे त्यासाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यासाठी त्यांना जे कंपल्सरी जर झालं ते आपल्याला परीक्षा द्यायला सोपं जाईल. ओके, धन्यवाद. वाक सर, केंद्र व राज्य सरकारच्या मिशन वॅक्सिनेशन या योजनेअंतर्गत आज आमच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना लसीकरणाची मोहीम आम्ही आयोजित केलेली आहे. यात जवळजवळ 100% पर्यंत लसीकरणाचा आमचा उद्देश आहे. गणेश राऊळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, भडगाव.